आता आपण समजून घेऊया की ऋतू नक्की का बदलतात. आपण जर का घेतला एक टॉर्च व त्याचा प्रकाश पाडला एका कागदावरती, तर आपल्याला दिसेल की उजेड हा एका गोलात पडतोय. तोच कागद आपण तिरका धरला तर काही फरक पडेल का? नक्की पडेल. प्रकाश आपल्याला आता लंबगोल आकृतीत दिसेल, म्हणजे तेवढ्याच प्रकाशात कधी गोल तर कधी लंबगोल. आणि आपल्याला तर दिसतच आहे की लंबगोलाचं क्षेत्रफळ हे गोलापेक्षा जास्ती आहे, म्हणजेच प्रकाशाची तीव्रता कमी झाली. आता आपण अशी स्थिती घेऊया जिथे कर्कवृत्तावरती थेट वरून ऊन पडतंय. अगदी त्याच वेळी मकर वृत्तावरती काय घडतंय जर का तुम्ही पाहिलं तर दिसेल की सूर्याची किरणं ही तिरकी पडतायत. तिरकी पडतायत म्हणजे तोच प्रकाश तेवढाच प्रकाश जास्ती क्षेत्रावरती पडतोय, म्हणजे त्याची तीव्रता कमी होतीय. म्हणजे एकाच वेळी कर्कवृत्तावरती पडणाऱ्या प्रकाशाची तीव्रता ही मकर वृत्तावर पडणाऱ्या प्रकाशापेक्षा दीडपट जास्ती आहे. ह्या तीव्रतेच्या फरकामुळेच तर ऋतू आहेत. म्हणजे एका वेळीस एकीकडे उन्हाळा तर एकीकडे हिवाळा चालू आहे. म्हणजे एकीकडे तीव्रता जास्ती आहे व एकीकडे तीव्रता कमी आहे, म्हणजे तापमान एकीकडे जास्ती व दुसरीकडे कमी. ऋतूंबरोबरच दिवसाची लांबी देखील बदलत राहते. हे घडतं पृथ्वीच्या अक्षाच्या कलामुळे. जेव्हा पृथ्वीच्या अक्षाला सूर्याच्या दिशेने कल असतो तेव्हा उत्तर गोलार्धात दिवस लांबतात. या भागाला सूर्याकडनं उष्णता जास्ती वेळ मिळते, त्यामुळे इकडे उन्हाळा असतो. दक्षिण गोलार्धात रात्रींची लांबी जास्ती आणि उष्णता मिळण्याचं प्रमाण कमी, त्याच्यामुळे तिकडे हिवाळा. बरोबर 6 महिन्यांनंतर आता मकर वृत्तावरती ऊन वर्ण पडणार आहे. आता उत्तर गोलार्धात मिळणाऱ्या ऊर्जेचं प्रमाण कमी असणार व त्याचबरोबर रात्रीची लांबी जास्ती असणार. यामुळे तापमान देखील कमीच राहणार, म्हणून उत्तर गोलार्धात आता हिवाळा असणार आहे. आता आपण बघूया की संपात किंवा इक्विनॉक्सला काय घडतं ते. ह्या स्थानी पृथ्वीचा अक्ष सूर्याच्या दिशेने अगदी सरळ दिसतो. अशा वेळी सूर्याची किरणं विषुववृत्तावरती बरोबर सरळ पडणार. कर्कवृत्तावर व मकर वृत्तावरती समान प्रमाणात ऊर्जा मिळणार आणि अशा वेळी पृथ्वीवरती सगळीकडेच दिवसाची व रात्रीची लांबी समान राहणार. म्हणजे सगळ्यांकरताच 12 तास दिवस व 12 तास रात्र. हे घडतं वर्षातनं दोनदा व या स्थानाला आपण इक्विनॉक्स किंवा संपात म्हणतो. अशा प्रकारे आपण पाहिलं की पृथ्वीच्या अक्षाच्या कलामुळे आपल्याकडे ऋतू आहेत. यामुळे वेगवेगळ्या रेखावृत्तावरती पडणारी ऊर्जा कमी जास्त प्रमाणात असणार व त्याचबरोबर दिवसाची व रात्रीची लांबी ही देखील बदलत राहणार. ही आहेत खरी कारणं ऋतूंच्या बदलामागची.